अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोंडखेल शिवारातील विद्युत रोहित्र जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान होत आहे। पाणी मुबलक प्रमाणात असूनही विद्युत रोहित्र जळाल्याने विजेअभावी पाण्याची मोटर चालत नसून शेतकऱ्यांनी एमएसपी कार्यालयाशी वारंवार संपर्क करून देखील नवीन विद्युत रोहित्र बसवून न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यामुळे त्याची लवकरात लवकर दखल न घेतल्यास आम्ही सर्व शेतकरी आंदोलन करू अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिल्या आहेत। काय झालं दादा? ऍक्च्युली हे आमच्या शेतामध्ये आम्ही मक्का लावला होता, पाणी भरपूर आहे, कनेक्शन आहे, पण दोन वेळा डीपी जळली आणि काहीच फायदा नाही। डीपीचा आम्हाला एक सेकंदचा फायदा नाही। पहिल्यांदा डीपी आली तेवी फॉल्टी झाली, दोनच पीस दाखवली, दोन पीस दाखवली। आता हे पाहता दादा, हे काय आता हे नुसतं नुकसान झालं, काहीच माल झाला नाही आम्हाला डायरेक्ट। पहिल्यांदा तुम्ही 25 दिवसानंतर डीपी भेटली आम्हाला। एम एस सी बोर्डाकडे गेले का? एम एस सी बोर्डाकडे गेले, 2-3 वेळा गेलो साहेब आम्ही जामनेरच्या माझे साहेबाकडे। हां, आणि तो कर्रे कोणता कोराडे काय तो कर्रे साहेब आहे ना, त्याच्याकडे गेले होते। काय बोलले तुम्हाला? तो तर मजा घ्यायला लागला आमची, म्हणजे तुम्हाला तुमची मजा घ्यायला लागला। हा, मजा घ्यायला लागला होता। तुम्ही काय करा म्हणे, स्पेशल डीपी घेऊन या म्हणे, एक विकत आणि डीपी शेजारी अलग ठेवून द्या म्हणे। आणि जर तुमची डीपी जळली तेवढ्या पुरते ती डीपी बसायची, बरं, आणि ती डीपी असतं आणि नंतर ती डीपी काढून ठेवायची म्हणजे अशी मजा घ्यायची। तो आम्हाला गेले झाले नाही, आम्हाला माझे साहेबाकडे गेले ते जोरात बोलतात की काउन माणसाने। आम्ही शेतकरी लोक आम्हाला ते काही होऊन समजत नाही, कोणाला बोलायचं काय बोलायचं कसं बोलायचं, नुकसान होत आहे। आम्ही त्याला विचारतो की आम्हाला मार्ग द्या, तुम्ही विचारला काय मार्ग आहे बुवा, डीपी आणायची पद्धत सांगा। साहेब म्हणता की आम्हाला घंट्यात सांगता 26 नंबर आहे, घंट्यात सांगता 19 नंबर आहे, घंट्यात सांगता 17 नंबर आहे, इकडे जा तिकडे जा। या साहेबाला साहेबाकडे गेले की तो साहेब म्हणतो बघू शकता आमच्या गावाचं पण इतकं नुकसान झालेलं आहे ना, अक्षरशः जितका गहू पेरला तितका पण आला ना, 1 क्विंटल गहू पेरला 1 क्विंटल पेरला खुश खुश झाले। तुम्ही बघू शकता सर, ज्या ठिकाणी मी मोटर ठेवली आहे पूर्ण सीझन त्या ठिकाणी येतं, पाणी आहे, डीपी आमचं लाईन कनेक्शन आहे, पण आम्हाला त्याचा काही 1 पैशाचा फायदा झाला नाही, 1 पैशाचा पण नाही। भाऊंना पण नाही, मला पण नाही, कोणाला नाही। डीपी झाली आपली 2 वेळा डीपी झाली सर, 2 महिन्यात 2 वेळा डीपी झाली, 25-25 दिवस डीपी भेटली नाही साहेब। टोटल किती शेतकरी आपले येते? आम्ही 20 शेतकरी साहेब। मग 20 शेतकऱ्यांकडून तरी त्यांना तुमचं फी घेतलं नाही? फी तर बोलतच नाही, ते फी आता विशेष काढतं नाही, फी घेणे घेतले नाही, पण ते काय म्हणतात डीपी येईल या साहेबाला भेटा त्या साहेबाला भेटा। आता तुम्ही सांगा साहेब, इतकं जर नुकसान झालं तर काय फायदा मग त्या गोष्टीचा? 4 एकर गहू। मक्का किती दादा? 2 एकर दादा। गहू म्हणजे पूर्ण वाळाला कस का? एका पाण्याकरता गहू गेला दादा, एका पाण्याकरता बारीक दाणा पडला, बारीक दाणा पडला, एकदम 0 बजेट डायरेक्ट, जितकं लावलं ना तितकं आलं, पण आम्हाला डीपी जर कधी 4-8 दिवसाच्या पहिले भेटून गेली असती तर आमचं नुकसान काहीच झालं नसतं, काही झालं नसतं। म्हणजे तुमचा आता गहू म्हणजे काहीच का म्हणजे खायच्या कामाचा नाही? काहीच नाही, कारण वाचेल तितकं वाचायचा प्रयत्न केला पण काही वाचणार नाही। काय नुकसान झालं तुमच्या शेतात? आमची समजी ज्वारी वाळली ना। ज्वारी वाळली? हा। किती द्यायला द्या? डीपी झाल्यामुळे साहेब लोक पैसे मागतात, वायरमन पैसे घेतले, शिवरी रिपोर्ट नेमन देत नाही, वायरमन लोक सुद्धा पैसे मागतात, साहेब सुद्धा पैसे मागतात। पैसे मागतो किती? पैसे मागतो 25-25-20 हजार रुपये मागतात। ते शेतकरी कुठून देणार आहे हे व्हायला अटी? समजा कशासाठी पैसे मागतात? ते डीपी बसवायसाठी पैसे दिले, ते डीपी बसेल नाही तर मग बसणार नाही। तुमचे बिल कंटिन्यू चालू आहे का? कंटिन्यू चालू आहे ना। कोणते साहेब मागता पैसे? हे झाले माझे साहेब आहे, वायरमॅन आहे। नाव काय त्यांचे? नाव नावनी माहिती झालं पूर्ण, त्याची कुठे 5 गुंजा झाले बो असं आहे का? त्याचे नाव नाही माहिती ना आपल्याला? वायरमॅनचं नाव काय? त्याचा भिशे। भिशे? भिशे काय बोलला तुम्हाला? विजय म्हणतो तुम्हाला वाटेल तसं करा म्हणतो, पैसे दिले तर ते काम करतो तो। अच्छा, करत नाही तो। मला काही सांगा ना म्हणतो तुमची अडचण, 25 तारखेचा रिपोर्ट तो 30 तारखेला 29 तारखेला देतोय, म्हणजे जाणून बजून फसू नका शेतकऱ्याची। जामनेरहून रिपोर्ट 25 तारखेला बोलतो, 29 तारखेसाठी जातो आम्ही महाजन साहेबाकडे गेले रिपोर्ट विचारेल, महाजन साहेब म्हणतो मी काय म्हणतो मी काय करू, माझे वरिष्ठ अधिकारी द्यायचा
निघा निघीचे उत्तर देत आले माझे साहेबाले काय गिरीश माझी पाठीमागे सात आहे त्याची तो म्हणतो मा मागे गिरीश माझी नाही म्हणतो मी काय समजतो गिरीश माझे ना असं म्हणतो तुम्हाला माझ्याने म्हणतो बर ठीक म्हणजे त्याचं म्हणणं आहे बा साहेबाचं बा माझ्या पाठीमागे गिरीश भाऊंचा हात आहे बा गिरीश भाऊंचा हात असल्यामुळे बा तुम्हाला ते करायचं ते करावं पूर्ण नाव काय अर्जुन काय अर्जुन नारायण मगर तुम्ही काय काय पेरलेलं असे मी तिकडे आधी पोपई लावली आणि पुन्हा इथे काकडी लावली आणि हे चोळी लावली तर येले समजा लावली आता पहिल्यानं डीपी जायली त्यानंतर पेरली तर पाणीच नाही आता जे आणले ते ना पुन्हा डीपी दिली तर दोनच दिवस आणली ते फालती होती तर देऊन गेली तर पाणीच नाही सपते दोनच पीस दाखवत होती आणली तर आधी म्हणजे पूर्ण जळून गेलं तुमचं हा पूर्ण हे कालं म्हणजे ते अजून तिकडे पेरलं आहे तिकडे पाणीच बसलं नाही तसं कोल्ड्यात पडेल कोल्ड्यात नुकसान तुमचं खूप झालेलं आहे पूर झालं आहे अजून तिकडे शेत तयार करून घेतलंय तिकडे डीपी झालं तर पेरलंच नाही काहीच बरसाठी सुद्धा उत्पन्न आलं नाही आम्हाला काहीच पेरलं नाही पहिल्यांदा पाण्यानं मारलं आता लाईनमुळे उत्पन्न डुबू राहिल्यानं काय आलं डीपी झाली ते ना 12 दिवसाच्या बादमध्ये रिपोर्ट दिला आणि नंतर 12 दिवसाच्या बाद देऊन त्यांनी याच्यावर टाकली नंबरवर लागली त्याला 22 दिवस ज्यावेळी 25-30 दिवस गेले आमचे ज्या रोजी रिपोर्ट दिला जायली त्या रोजी रिपोर्ट दिला त्याच्या 12 दिवसाली त्याच्या 5व्या दिवशी रिपोर्ट दिला जायला बर साहेबांना काही मागणी केली पैशाची साहेबांना पहिल्या नाही साहेबांना नाही केली ती वायरमॅन केली ती काय ना वायरमॅनचे पैसे घेतले त्याने आपले कटोड आणले ना कटोडचे 1800 रुपये घेतले आणि पुन्हा आणखी ते लग आणले लगाचे 300 रुपये घेतले तो एक माणूस आणला त्याचे 500 घेतले असे 2800 रुपये त्याने वायरमॅन घेतले आणि साहेबाले म्हणाले गेले वाले वायर द्या वायर नाही म्हणे कटोड बी तुम्ही कुटुंबी आणा काही बी करा वायरमॅनले भेटलो तर वायरमॅन म्हणे तुम्हाला 5000 रुपये हां 1000 रुपये मीटरनं वायर भेटेन म्हणे म्हणजे एमएससी बोर्डवाले तुम्हाला दिलं नाही त्यांनी बरोबर आहे वायर सुद्धा दिली नाही आम्हाला आम्ही तेच वायर सोलून चालू तेच चालवली परत दुसरी आणली मग आम्ही तेच जुनीच वापरली बा आम्ही तू पकने पुरा दादा किती दिवसापासून डीपी नाही आता डीपी तरी बी 20-21 दिवस झाले 20 दिवसापासून नाही आता तुम्ही आता केबल नवीन आली कोणती केबल तुम्ही नवीन आली नवीन नाही ते चोलून चालून चालवली आहे केबल जळली होती आम्ही दुसरी मागणी केली होती मग तिला कतरून नाही आम्ही एक कतरली दिले परत ही कतरली आणि सोलली परत ती जोडली बरोबर आणि जोडली परत वायरमॅन कोणते कटआउटचे पैसे मागतो या कटआउटचे पैसे दिले त्यांनी ही कटआउट एकच आणायला लावले का नाही पैसे मागितले त्यांनी आज मग अच्छा पैसे मागितले म्हणजे 20 दिवस झाले डीपी नाही आहे पूर्ण ओपन टाटारा पडलेला आहे मला जळत आहे वेबसाईट पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार.